Welcome to this tutorial. Today we will learn Environmental Studies of standard 5th. Let's start the lesson number 2 Motion of the Earth and this is video 1. In this lesson we'll learn rotation the earth's rotation sunset and sunrise a year phases of moon the full moon and the new moon. लूनर मंथ अँड डेज लेट स्टार्ट द फर्स्ट पॉइंट रिव्हॉल्युशन हॅव यू एव्हर प्ले अ टॉप येस टॉप म्हणजे काय भोवरा तुम्ही कधी भोवरा खेळला आहे का किंवा तो खेळला आहे का आणि त्याला स्पिन केला आहे बरोबर भोवरा कसा भोवरा स्पिन करतो म्हणजेच भोवरा काय करतो स्वतः भोवती फिरतो आपण लेसन नंबर वन मध्ये बघितलं होतं की पृथ्वी जी आहे ती स्वतःभोवती फिरते आणि ती सूर्याभोवती पण फिरते बरोबर मग आता आपल्याला ह्याच्यामध्ये काय बघायचं आहे आपल्याला काय बघायचं आहे इथे रोटेशन रोटेशन म्हणजे काय आपण बऱ्याचदा गेम पण खेळतो कोणता गेम खेळतो आपण स्वतःभोवती गोल गोल फिरतो बरोबर स्पिन करतो आपण त्यालाच आपण काय म्हणतो रोटेशन सिमिलरली हिअर अर्थ अर्थ सो रोटेट अराउंड इट सेल्फ ओके आपण बघूयात आता रोटेशन म्हणजे काय द टॉप टर्न्स अराऊंड इट सेल्फ टॉप जो आहे तो स्वतःभोवती फिरतो एनी ऑब्जेक्ट दॅट टर्न्स अराऊंड इट सेल्फ ॲक्च्युली टर्न्स अराऊंड ए सर्टन इमॅजिनरी लाईन द टर्निंग ऑफ अँड ऑब्जेक्ट अराउंड इट सेल्फ इट्स कॉल्ड रोटेशन अँड द इमॅजिनरी लाईन अराऊंड विच इट रोटेट्स इज कॉल्ड इट्स ॲक्सिस ऑफ रोटेशन ओके आता इथं काय सांगितलं आहे त्यांनी आपल्याला कोणता पण एक ऑब्जेक्ट आहे ओके कोणता पण एक ऑब्जेक्ट जरुरी नाही आहे की तिथं तो ऑब्जेक्ट टॉपच असला पाहिजे ओके okay? मग तो जो ऑब्जेक्ट आहे ॲक्च्युली तो जेव्हा टर्न करतो टर्न करतो म्हणजे जेव्हा तो फिरतो त्या वेळेला तो एका ठराविक इमॅजिनरी लाईन इमॅजिनरी म्हणजे काय इमॅजिन करतो आपण बऱ्याचशा गोष्टी आपण इमॅजिन करतो इमॅजिन म्हणजे काय मराठीत आपण त्याला म्हणतो कल्पना करणे बरोबर अशी एक अशी एक कल्पना केलेली लाईन लाईन असते त्याच्या भोवती तो टॉप किंवा एखादा जो ऑब्जेक्ट गोल फिरतो आहे तो त्याच्या त्या इमॅजिनरी लाईनच्या भोवती फिरत असतो टर्न करत असतो ओके द टर्निंग ऑफ द ऑफ अन ऑब्जेक्ट अराउंड इट सेल्फ ज्या वेळेला तो ऑब्जेक्ट स्वतःभोवती फिरतो त्यालाच आपण काय म्हणतो रोटेशन त्याला काय म्हणतात रोटेशन मग आता डेफिनेशन काय रोटेशनची द टर्निंग ऑफ अँड ऑब्जेक्ट अराऊंड इट सेल्फ वन ऑब्जेक्ट इज टर्निंग अराउंड इट सेल्फ दॅट इज कॉल्ड वॉट दॅट इज कॉल्ड अ रोटेशन ओके अँड दॅट ऑब्जेक्ट टर्न्स अराउंड अ इमॅजिनरी लाईन बरोबर आत्ताच आपण म्हणलो की एक कल्पना अस कल्पना केलेली लाईन की जी बरोबर त्या टॉपच्या इथं आपण बघतोय स्क्रीनवरती की टॉ ती टॉपच्या मधोमध मद जातीय एकदम स्ट्रेट बरोबर इथं या फिगरमध्ये या पिक्चरमध्ये ती टॉपच्या डॉटेड लाईननी दाखवलेली आहे ते डॉटेड आहे डॉटेड लाईननी दाखवली आहे तीच काय आहे इमॅजिनरी लाईन बरोबर आणिच त्याला तिथं वरती दिलं पण आहे ॲक्सिस ओके मग ती लाईन काय आहे त्या टॉपची इमॅजिनरी लाईन आहे आणि त्या इमॅजिनरी लाईनच्या भोवती तो टॉप टर्न करतोय स्पिन होतोय ओके मग यालाच काय म्हणतो आपण मराठी यालाच काय म्हणत आहेत ॲक्सिस ऑफ रोटेशन ओके लेट सी द डेफिनेशन ऑफ ॲक्सिस ऑफ रोटेशन दी इमॅजिनरी लाईन अराऊंड विच इट रोटेट्स इज कॉल्ड इट्स ॲक्सिस ऑफ रोटेशन अशी एक लाईन की ज्याच्यावरती तो टॉप स्पिन होतोय त्याला काय म्हणतात ॲक्सिस ऑफ रोटेशन लेट सी द नेक्स्ट पॉईंट द अर्थ रोटेशन आता आपण काय बघितलं एखादा जो कोणता ऑब्जेक्ट आहे तो स्वतःभोवती फिरतो त्याला आपण म्हणतो रोटेशन ओके मग आपण लास्ट लेसनमध्ये शिकलो होतो की अर्थ जी आहे ती स्वतःभोवती फिरते बरोबर मग आता आपल्याला काय बघायचंय फिरते स्वतःभोवती फिरते म्हणजे काय चिल्ड्रन

पृथ्वी ओके पृथ्वी बॉल आहे आणि त्याला आपण काय करायचं आहे स्पीन करायचं आहे ओके त्या पृथ्वीला आपल्याला स्पिन करायचं आहे नोट द लाईन अराउंड विच इट रोटेट्स कोणत्या लाईनभोवती ती फिरते ते बघायचं ओके टेक टेकअप प्लम लाईन अँड होल्ड इट क्लोज टू द ग्लोब ॲज शोन इन द पिक्चर तुम्हाला ती प्लंब लाईन आहे प्लम लाईन आहे आपल्याकडे बरोबर ती त्या लाईनला ती लाईन घेऊन आपल्याला बघायचं आहे काय चेक करणार आहेत आपण इकडे होल्ड इट क्लोज टू द ग्लोब एज शोन इन द पिक्चर ती जी लाईन आहे ती दोरी आपल्याला त्या ग्लोबच्या जवळ ठेऊन बघायचं आहे इफ यू कॅन नॉट गेट अ प्लम लाईन अ लाँग थ्रेड टू एन इरेझर अँड मेक वन आपण प्लम लाईन आपल्या आपल्या घरी पण बनवू शकतो तर ती कशी बनवता येईल एक मोठी दोरी घ्यायची आणि त्याला खाली इरेझर बांधायचं ती झाली आपली प्लम लाईन मग अशा वेळेला ज्या वेळेला आपण तो ग्लोब स्पिन करणार आहेत ना त्यावेळेला ती आपण केलेली प्लम लाईन त्याच्याजवळ ठेवायची आणि ऑब्झर्व करायचं की कोणत्या डायरेक्शननी तो जो ग्लोब आहे तो स्पिन करतो आहे ओके ही आपली छोटीशी ॲक्टिव्हिटी आहे यू विल सी दॅट द प्लम लाईन अँड द अर्थ ॲक्सिस आर ॲट अॅन अँगल टू इच अदर आपल्याला काय दिसतं की प्लम लाईन आणि अर्थचा अर्थचा जो ॲक्सिस आहे ते काय आहेत आर ॲट अँड अँगल टू इच अदर म्हणजेच त्या दोन्हीचा दोन्हीचा पण अँगल ॲट इच अदर आहे त्यांचं अँगल काय आहे सेम आहे दॅट इज द अर्थ सॅक्सिस इज इन्क्लाईन्ड इन्क्लाइंड म्हणजे काय आहे म्हणजे तिरपा तीर किंवा आपण त्याला मराठीमध्ये म्हणतो तिरका ओके स्लाइटली तो इन्क्लाइन झालेला आहे कुणाचा ॲक्सिस अर्थचा जो ॲक्सिस आहे तो स्लाइटली इन्क्लाइन झालेला आहे आपण आत्ताच बघितलं की आपली प्लम लाईन आणि ऍक्सिस हे दोन्ही पण काय करतात आहेत या फिगरमध्ये आपल्याला कळतंय आहे इकडं ऍक्सिस आणि प्लम लाईन हे दोन्ही पण एकमेकांसोबत अँगल तयार करतात ओके इथे बघा इथे दिसतंय तुम्हाला इथे एक अँगल तयार झालेला आहे ओके यालाच काय म्हणतो आपण ॲक्सिस आणि प्लम लाईन हे दोन्ही मिळून या ठिकाणी एक अँगल मेक अर्थ ॲक्सिस आर ॲट अन अँगल टू इच अदर ओके अँड द अर्थ ॲक्सिस इज इन्क्लाइंड हियर हियर विल शो यू वेअर इज द ॲक्सिस ऑफ अर्थ हिअर वी सी दॅट दिस लाईन इज वॉट ॲक्सिस ऑफ अर्थ अँड वेअर इज अवर प्लम लाईन प्लम लाईन हिअर दॅट मॅन होल्ड्स इन इट्स हँड इथं ज्या माणसांनी हातामध्ये जी दोरी पकडली आहे ती काय आहे प्लम लाईन आणि इथं मी तुम्हाला जी दाखवली ही काय आहे चिल्ड्रेन ॲक्सिस ॲक्सिस ऑफ अर्थ द अर्थ रोटेट्स विथ इट्स ॲक्सिस इनक्लाइन लाईक दिस यू कॅन सी दॅट इयर दिस लाईन इज इनक्लाईंड इन्क्लाइंड आहे ही लाईन काय आहे थोडीशी Tirpi line, Tirki line. The line NS in the picture shows the Earth's axis. Here you can see that I have joined this point N, N point, and the S point. We'll get here the line. We'll get here the line NS. Okay. The line NS here shows what Earth's axis. It passes through the center of the Earth here i will show you where is the center of the earth see here this shows what this shows center of the earth the points n and s are called the poles of the earth okay here, these two points N and point S are called poles of the earth. N is the north pole of the earth, and S is the south pole of the earth. Now, let's see the next point. इफ अ सर्कल वेअर ड्रॉन अराउंड द सरफेस ऑफ द अर्थ एक्झॅक्टली इन बिटवीन द नॉर्थ अँड साऊथ पोल्स इट वुड डिवाईड द अर्थ इन टू इक्वल पार्ट आपण जर अर्थच्या बरोबर मध्यभागातून जर सर्कल काढला तर आपल्याला अर्थचे दोन इक्वल पार्ट मिळतात कुठून मध्य भागातून आपल्याला सर्कल काढायचं आहे ते बघूयात आपण आपण या ग्लोबला जर करेक्ट या मिडल लाईनमधून सर्कल का सर्कल काढला पूर्ण पूर्ण राऊंडमध्ये तर आपल्याला ऑब्वियसली अ अथचे दोन पार्ट होताना दिसतात त्या पार्टमध्ये वरच्या साईडला जातं ते नॉर्थ जो पॉईंट आहे तो पूर्ण वरच्या साईडला जाईल हा पॉईंट ओके आणि साऊथचा जो पार्ट आहे हा पॉईंट हा पूर्ण एका खालच्या पॉईंटमध्ये येतो खालच्या भागात येतो म्हणजेच अर्थचे बरोबर इक्वली टू इक्वल पार्ट होतात आपण त्याला मधून जर कट केलं तर ओके मग अशा इमॅजिनरी सर्कलला आपण काय म्हणतो आता इथं रेड कलरनी जी लाईन दाखवली आहे ती ऑब्विस्ली काय असणार आहे इमॅजिनरी लाईन असणार आहे त्याला इथं काय म्हणतात मग इक्वेटर त्यालाच काय नाव आहे इक्वेटर आणि आपण ज्या वेळेला त्याला मध्य भाग म्हणतो की नाही आपण मध्य भाग म्हणजे काय तर त्या ग्लोबचे टू इक्वल पार्ट्स होतात इक्वल म्हणजे त्याचे समान भाग होतात दोन्ही पण म्हणून त्याला काय म्हणले टू इक्वल पार्ट्स म्हणून त्याला आपण आणि तो काय आहे आता ती ग्लोब जे आहे त्याला आपण स्पियर म्हणतो आपला जो बॉल असतो त्याच आप बॉलचा त्या स सॉरी सर्कलचा जर आपण थ्री डी शेप बघितला तर त्या थ्री डी शेपला आपण काय म्हणतो स्पियर मग अशा स्पियरचा आपण अर्धा पार्ट म्हणजे हाफ पार्ट कन्सिडर करतो त्यामुळे त्याला तिथे काय म्हणतात हेमिस्फिअर ओके मग ज्या हेमिस्फिअरमध्ये नॉर्थ पॉईंट येतो चिल्ड्रन त्या नॉर्थ पॉईंट आल्यामुळे त्याला काय म्हणतो आपण नॉर्थन हेमिस्फिअर आणि खाली काय खाली कोणता पॉईंट आलाय साऊथ पॉईंट आलाय म्हणून त्याला तिथे काय म्हणलेलं आहे हेमी हेमीअर रेस्पेक्टिवली ओके आपण आता परत एकदा नॉर्थन हेमिस्फिअर आणि साऊथर्न हेमिस्फिअर काय आहे ते परत एकदा बघूयात ओके इफ अ सर्कल वेअर ड्रॉन अराउंड द सरफेस ऑफ द अर्थ एक्झॅक्टली इन बिटवीन

अँड द साऊथन हेमिस्फियर रिस्पेक्टिवली ओके आणि ते जे दोन इक्वल पार्ट्स होतात त्यालाच आपण काय म्हणतो नॉर्थन हेमिस्फियर अँड साऊथन हेमिस्फियर लेट सी द नेक्स्ट पॉईंट नाव बट बिफोर मुव्हिंग टू द नेक्स्ट पॉईंट आपल्याला आता काय बघायचं आहे तुमच्यासाठी एक छोटीशी ॲक्टिव्हिटी आहे किंवा छोटासा एक आपल्याला एक्सपेरिमेंट आहे आपण असं म्हणूयात काय कराय काय लागणार आहे आपल्याला त्याच्यासाठी तर आपल्याला त्याच्यासाठी एक मोठा टेबल लागेल आणि एक छो आणि एक कॅन्डल लागणार आहे ओके मग काय करायचं आहे आपल्याला स्टँड अ कॅन्डल इन द मिडल ऑफ अ लार्ज टेबल एक मेणबत्ती घ्यायची आणि काय करायची ती कॅन्डल आपल्याला कशामध्ये ठेवायची तर जो मोठा टेबल आहे त्याच्या करेक्ट मध्यभागी ती कॅन्डल आपल्याला ग्लो करायची ओके ग्लो कर लावायची आहे ड्रॉ अ बिग सर्कल अराउंड द कॅन्डल आणि त्या कॅन्डलच्या भोवती आपल्याला एक सर्कल मोठा सर्कल काढायचा आहे प्लस अ ग्लोब ॲट एनी पॉईंट ऑन दिस सर्कल जसं आपल्याला इथं फिगरमध्ये दिसतंय त्या मोठ्या सर्कलच्या कोणत्या पण पॉईंटवरती आपल्याला आपला ग्लोब ठेवायचा आहे मग त्याच्यानंतर आपल्याला ती कॅन्डल लाईट करायची लाईट करायची म्हणजे आता आपल्याला ती कॅन्डल लावायची आहे मग काय होते सी दॅट इट इज डार्क इन द रूम ओके पण त्याच्या आधी ती कॅन्डल लावायच्या आधी आपल्याला ती ज्या त्या ज्या रूममध्ये आपण हा एक्सपेरिमेंट करत आहोत त्या रूममध्ये पूर्ण अंधार असला पाहिजे चिल्ड्रन हां मग त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे जेव्हा आपण कॅन्डल लावतो त्यावेळेला आपल्याला काय दिसतं काय इमॅजिन करायचं आपल्याला इथे परत काय कल्पना करायची आहे दॅट कॅन्डल वर्क्स लाईक नाव आहे सन ओके ती जी कॅन्डल आहे ती आता इथं कुणाचं काम करतीये सनचं काम करतीये सूर्याचं काम करतीय मग आता तुम्ही त्या सर्कलवरती जिथे जिथे ग्लोब ठेवला आहे त्या ग्लोबच्या पूर्ण भागावरती तर नक्कीच त्या कॅन्डलची लाईट येत नसणार आहे बरोबर त्या कॅन्डल त्या कॅन्डलची लाईट लाईट जी आहे त्याचा जो प्रकाश आहे त्या कॅन्डलचा तो नक्कीच ऑबवियसली त्या अर्थच्या हाफ डे हाफच पार्ट कव्हर होतोय त्या अर्थचा पाठीमागचा जो भाग आहे तो नक्कीच अंधार आहे म्हणजेच काय डार्क साइड आहे ज्या भागामध्ये कॅन्डलचा लाईट पोच अर्थच्या ज्या भागामध्ये त्या कॅन्डलचा लाईट जात आहे त्या भागाला काय म्हण त्या भागामध्ये काय असणारे चिल्ड्रन अगदी बरोबर डे असतो म्हणजेच काय दिवस असणार आहे आणि ज्या भागामध्ये अर्थचा आता पाठीमागचा जो, जो है? है. भाग आहे तो आपल्याला डार्क दिसतोय बरोबर इथं अॅरो करून तुम्हाला दाखवलेला आहे की अर्थचा हा जो मागचा भाग आहे तो काय आहे डार्क आहे बरोबर हा भाग म्हणजेच ह्या भाग काय दाखवणार आहे आपल्याला की तिथे लाईट पोचत नाही आहे म्हणजेच इथं काय असणार आहे नाईट ओके ऑब्झर्व विच पार्ट ऑफ द ग्लोब गेट्स द सन्स लाईट अँड विच वन डज नॉट आता आपल्याला काय आपण काय ऑब्झर्व केलं बघा या ठिकाणी अर्थच्या कोणत्या पार्टमध्ये लाईट येतोय आणि कोणत्या पार्टमध्ये पर्यंत लाईट येत नाही आहे लुकिंग ॲट द ग्लोब फ्रॉम द डायरेक्शन ऑफ द नॉर्थ पोल टर्न इट अँटी क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज म्हणजे काय तर घड्याळाच्या विरुद्ध दिशेने आपल्याला तो ग्लोब फिरवायचा आहे दिस इज हाऊ द अर्थ रोटेट्स अशाच प्रकारे आपली पृथ्वी फिरत असते दॅट इज इट रोटेट्स फ्रॉम वेस्ट टू ईस्ट लक्षात ठेवायचंय अर्थ जी फिरते ती नेहमी कुठून कोणत्या डायरेक्शननी फिरतीये वेस्ट पासून ईस्ट वेस्ट कडून ईस्टकडे फिरत असते

त्यावेळेला त्यांना सनची लाईट मिळते आणि त्याच ज्या ऑर्डरनी ते येतात त्याच ऑर्डरनी ते मागे पण जातात बरोबर त्या जा जाता। बर सेम ऑर्डर ऑर्डरनीच ते पास होत असतात आणि म्हणून आपल्याला डे आणि नाईट वेगळ्या वेगळ्या भागांमध्ये बघायला मिळते आपण या लेसनचा पुढचा जो भाग आहे तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात थँक्यू